अंदर मोबाइल लिया था ना। साधारणतः आपल्या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे काही सरासरी पाऊस पडतो त्याच्या 160% पाऊस आतापर्यंत झालेला आहे। कन्नड तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पण मी स्वतः आमदार महोदयांच्या सोबत पाहणी केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आताही शेतांमध्ये पाणी आहे, बऱ्याच शेतांमध्ये दलदल असे निर्माण झालेले आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा तयार केल्याच्या नंतर नुकसानीचे क्षेत्र पिकं त्याचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राच्या कॅबिनेट समोर ठेवला जाईल। असेल की आता म्हणजे यापूर्वी पण काही ठिकाणी म्हणजे मागच्या 15 दिवस 3 आठवड्यापूर्वी पण काही भागामध्ये पाऊस झाला होता आणि गेल्या 2-3 दिवसापासून परत मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये पाऊस झाला आणि म्हणून ही सर्व आकडेवारी एकत्रित त्याचा गोषवारा तयार करून शासनाच्या समोर ती ठेवली जाईल। मग शासन पातळीवरनं याचा विचार करून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, एनडीआरएफच्या माध्यमातून जे काही निकष आहेत त्या पद्धतीने कशी मदत करता येईल, काही शेतकरी बांधवांनी विमा उतरवलेला आहे तर त्या विमा कंपन्यांना पण या संदर्भातलं कळवण्याच्या संदर्भात सूचना केलेली आहे। केंद्र शासनाला सुद्धा हा संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी सादर केला जाईल। केंद्र शासनाला त्यांचं पथक पाठवण्याची आवश्यकता असेल तर पथक पाठवून त्याचं प्रत्यक्ष पाहणी करण्याची पण विनंती करण्यात येईल। आपल्याला जे काही मदत करायची, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचं किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे, कोणतं पीक त्या शेतामध्ये होतं याचं तर आपल्याला रेकॉर्ड उभा करावा लागेल ना। तर मी स्वतः आता 5-7 जिल्ह्यांचा मी स्वतः त्या ठिकाणी दौरा करतो आहे। अर्थमंत्री महोदय इकडं आहेत, सगळे लोकप्रतिनिधी आहेत। आत्ताच्या घडीला या जिल्ह्यातले मंत्री महोदय अब्दुलजी सत्तार साहेब पण दौरा करता आहेत, प्रत्यक्ष त्याची पाहणी केली जाते आहे आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आपत्ती निवारणासाठी राज्याबरोबर केंद्राची जबाबदारी असते, तुम्ही पाहणी करताय, केंद्राचे मंत्री कृषिमंत्री असतील किंवा केंद्राचं काही पथक येऊन पाहणी करावं असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर परिस्थिती आहे। आत्ताच्या ही घडीला शेतांमध्ये काही शेतांमध्ये तर आपणच बघितलं असेल की 4-4, 3-3 फूट पाणी आहे आणि म्हणून केंद्र शासनालाही याचं गांभीर्य आम्ही कळवणार आहोत, विनंती करणार आहोत। केंद्र शासनाला वाटत असेल पथक पाठवून त्याचं प्रत्यक्ष पाहणी करण्याची तर तसं पण त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। गेल्या वर्षी पण असं, आत्ताच्या घडीला अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासोबतच प्रमुख विषय आहे की गेल्या अनेक वर्षांच्यापासून शेतकरी बांधव अडचणीचा मार्गक्रमण करतो आहे आणि म्हणून त्याला एक मानसिक आधार देणं अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी खचू नये। आम्ही सर्वजण, सगळे पक्ष, सर्व धर्मीय लोक, सर्व प्रशासन शेतकरी बांधवांच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांच्याशी संवाद साधा, शेतकरी बांधवांशी बोला, तातडीने पंचनामे करा ही सूचना केलेली आहे। निर्णयाला आपण जात असताना त्याचे पंचनामे करणं, नेमकं कोणत्या गावातल्या कोणत्या शेतकरी बांधवांचं किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हा संपूर्ण डाटा आल्याशिवाय आपल्याला मला वाटतं की पुढे जाता येणार नाही आणि म्हणून तातडीने ताबडतोबीने पंचनामे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। मराठवाडा सर, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्थानिक पातळीवरचे मंत्री महोदय या संदर्भामध्ये स्वतः दौरे करून त्याचा पाहणी करत आहेत, सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या भागामध्ये त्याचा पाहणी करत आहेत। नाही, आत्ताच्या घडीला मागच्या साधारणतः 1-3-4 आठवड्यापूर्वीचा जे काही पाऊस झालेला होता त्याच्या नुकसानीची आकडेवारी आहे, परंतु गेल्या 2-3 दिवसापूर्वी परत जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला
तर त्याची आकडेवारी मला वाटतं की येणाऱ्या आठवड्याभरात उपलब्ध होईल. सर, जे काही नुकसान भरपाई किंवा बाकीचे जे काही यांचे घुमरे साहेब हा हाय बरोबर बरोबर घरपे जाता मैं नहीं मी याला बोललो दादा तुम्हाला ना जागा का पटारा.